हरिओम, मैं विजय सिन्हा जोशी, माणगाव उपासना केंद्र। 2021 साली जो प्रत्यक्षाचा विशेष अंक येणार होता, त्या विशेष अंकाची आमच्या केंद्राकडनं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाकडे पोचावं। आपल्या लॉकडाऊनच्यामुळे प्रत्यक्ष पेपर पण बंद होता, पण ते आपला विशेष अंक प्रत्येकाच्या घरी पोचावा ही विनोद सिंह आणखीन प्रवीण सिंह यांनी माझ्याजवळ हे केली। आणखीन त्यांनी सांगितलं की आपल्याला असे प्रत्येक उपासना केंद्रावरती पोचते करायचे आहेत, तर आपण किती मागवायचे। मग मी त्यांना सांगितलं की आपण 108 बापूंचा जो शब्द 108चा आहे तो आपण पुरा करायचा। आणि त्याप्रमाणे आम्ही किरण सिंहांना फोन लावून आमचे 108 अंक बरोबर 26 तारखेला आमच्या उपासना केंद्रात आणखी आम्ही सगळे ते डिवाईड करून सगळीकडे पाठवले आणि ती सेवा करून माझ्याजवळ घेतली बापूंनी। सगळ्यात पहिलं पाऊल माझ्याकडनं सेवा करून घेतलं। सेवा केल्याचं फळ जसं बापू म्हणतात की पहिलं पाऊल तुमचं उतरा पडायला पाहिजे, त्यावेळेला माझं पडणारच आहे। आणि त्याप्रमाणे मी दर आपल्या ऑनलाईन उपासना केंद्रामध्ये स्वस्तिक्षेम संवादला वेळेस दरवेळा सांगतो, बापूराया तुझ्याकडे भरपूर सदनिका आहेत, त्यातली एक सदनिका माझ्यासाठी राखून ठेवलेली आहेस, ती मला योग्य वेळी योग्यच्या वेळी याच्यात तू देणारच आहेस। आणि मला खात्री आहे तू आणि मोठी आई मला आई देणारच आहे। आणि अक्षरशः आम्ही ते हे कार्य करून झाल्यानंतर 25 फेब्रुवारी 2021 गुरुपुष्यामृत योग सकाळी 7 ते 1:17 टायमिंग होतं। आणि त्याच्यात आमचे ज्या सदनिका आम्ही जी बापूंनी मलाच दिलेली आहे आणि आमचा जो निर्णय झालेला होता ती सदनिकेचे 60 करार आमचा गुरुपुष्यामृत योग त्याचं टायमिंग संपाच्या आत आमच्याजवळ करून म्हणजे आमच्या ताब्यात त्यांनी सुपूर्त केलं। त्याच्यानंतर 25 मार्च 2021 वार गुरुवार आणि तो पण वार गुरुवारच, दर गुरुवार म्हणजे तो 25 गुरुवारच होता। आणि आम्ही मॉर्गेजला अलिबागला गेलो, आमचं मॉर्गेज पण गुरुवारी बापूंनी आमच्याजवळ करून घेतलं। आणि त्याच्यानंतर आमचे पिंडसे गुरुजी गजानन महाराज मंदिरमध्ये आलेले होते, तर त्यांना मी आमचा जो ब्लॉग बघायला बोलवला, त्यांनी व्यवस्थित सगळीकडे दिशाविशा बघितली आणि मला म्हणे की एकदम सगळ्यात सगळं व्यवस्थित आहे हे सगळं सांगितल्यावरती मी म्हटलं आता गणेश पूजन करायचं, तर त्याने तारीख मला सांगितली 7 एप्रिल आणि 8 एप्रिल। तर मी त्यातली 8 एप्रिल बापूंचाच वार गुरुवार मग आमचं गणेश पूजन पण करून बापूंनी घेतलं। आणि आम्ही 17 एप्रिलला तिथे आमच्या नवीन ह्याच्या वास्तूमध्ये राहायला गेलो। हरिओम, अंबज्ञ श्रीराम।